एकाच कुटुंबामधल्या 5 जणांची हत्या केल्याची खळबळजनक घटना नागपूरमध्ये उघडकीला आली. नागपूरच्या आराधना नगरात राहणाऱ्या पवनकर कुटुंबियांची हत्या करण्यात आली. नागपूरकरांचा आठवडा उजाडलाच तोच एका धक्कादायक घटनेनं. एकाच कुटुंबातल्या 5 जणांची हत्या. कुटुंबातल्याच व्यक्तीनं हत्या घडवल्याचा संशय. दिघोरी परिसरातल्या आराधना नगर इथे पवनकुमार कुटुंबियांचा निर्घृण खून करण्यात आला. घरातल्या 5 जणांना रात्रीच्या झोपेतच जीवे मारण्यात आलं. कमलाकर पवनकर, त्यांची पत्नी अर्चना, आई मीराबाई, मुलगी वेदांती आणि भाचा गणेश पालटकर यांच्या डोक्यात अवजड वस्तूनं प्रहार करून त्यांना ठार मारण्यात आलं. या हत्याकांडातून कुटुंबातल्या 2 मुली थोडक्यात बचावल्या. कमलाकर यांची मुलगी वैष्णवी आणि भाची मिताली या दुसऱ्या खोलीत झोपल्या असल्यानं हल्लेखोरांच्या तावडीतून सुटल्या. सकाळी या दोघी बाहेर आल्यावर त्यांनी पाहिले ते आपल्या कुटुंबियांचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह. कुटुंबातल्याच एका व्यक्तीनं ह्या हत्याकांड घडवल्याचा प्राथमिक संशय पोलिसांना आहे. रात्री एखाद्या वेळेस त्या आईंनी दरवाजा उघडला असेल आणि आरोपी आत आले असतील असा अंदाज आहे आणि बहुतेक ही कौटुंबिक कलहातून सदरची हत्या घडल्या असतील असा प्राथमिक अंदाज आहे आणि त्या दृष्टीने आमचा तपास चालू आहे. शेजारी, नातेवाईक आणि पोलिसांचा संशय कमलाकर यांचा मेहुणा विवेक पालटकरवर आहे. विवेक हा कमलाकर यांच्या पत्नीचा भाऊ. काही दिवसांपूर्वी तो कारागृहातून बाहेर आलाय. पत्नीच्या खुनाच्या आरोपात त्याला शिक्षा झाली होती. तेव्हापासून त्याची दोन्ही मुलं कमलाकर यांच्याकडेच होती. मृतांमध्ये ह्या 2 मुलांपैकी 4 वर्षाच्या गणेशचा समावेश आहे. कमलाकर पवनकर यांचा प्रॉपर्टी डीलिंगचा व्यवसाय होता. ते भाजपचे स्थानिक कार्यकर्तेही होते. शिवाय घरातच त्यांचं एक इलेक्ट्रिक सामानाचं दुकानही आहे. आता ही घटना नेमकी कशातून झाली याचा तपास पोलीस करत आहेत. ही घटना लुटपाटीच्या उद्देशाने झालेली आहे की आणखी त्यामागे कोणता अँगल आहे याचा तपास पोलीस करत आहेत. पोलीस वरिष्ठ पोलीस अधिकारी फॉरेन्सिकची टीम घटनास्थळावर पोहोचलेली आहे. मात्र जी माहिती मिळत आहे जो आणि प्राथमिक संशय जो व्यक्त करण्यात येत आहे त्यानुसार कुटुंबातीलच एखाद्या व्यक्तीने ही हत्याकांड केल्याचं संशय पोलिसांना देखील आहे आणि कदाचित हा जो व्यक्ती आहे तो कमलाकर पवनकर यांचा साळा असल्याचं प्राथमिक स्तरावर संशय व्यक्त करण्यात येत आहे. कुटुंब म्हणजे चांगलंच आहे, त्याच्याबद्दल काही वाद नाही. कोणाशी झगडा भांडण वगैरे असं काही नाही आहे. आमच्यासोबतही नाही आहे आणि कोणासोबतच नाही आहे. त्याचं घरी झेरॉक्स आणि इलेक्ट्रिकचं काम आहे आणि छोटे मोठे जसे आता डिलिंगचे कामं वगैरे तो करायचं. माझं एवढंच म्हणणं आहे की ज्या वेळेला आपण ज्या मृत्यूकांना ज्यांनी मारलं त्यांना शोधावे आणि त्यांना शोधून त्यांना ताबडतोब जेवढी कडक कारवाई होईल तेवढी करा, नाही तर अन्यथा फाशी द्या. आम्ही आता कोण पकडलं का यांनी कोणावर शक घेऊ शकत नाही सध्या. घराच्या अंगणात विवेकची मोटरसायकलही सापडली. शेजाऱ्यांनी विवेकला कमलाकर यांच्या घरात रात्री पाहिलंय. मात्र घटना घडल्यापासून विवेक बेपत्ता आहे. मौदा तालुक्यात नवरगाव इथे विवेकची 9 एकर जमीन होती. विवेक तुरुंगात गेल्यावर कमलाकर यांनी ती दुसऱ्याला कसायला दिली होती. हत्येमागे ही जमीनच कारणीभूत आहे का याचा शोध घेतला जातोय. मात्र एक कुटुंब एका रात्रीत होत्याचं नव्हतं झाल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. जितेंद्र शिंगाडेचं ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर. मान्सूनच्या आगमनाचा उत्साह समुद्र किनाऱ्यावर साजरा करणं 5 जणांच्या जीवावर बेतला. अकोल्यातल्या 3 गोव्यात कलंगूट बीचवर बुडून मृत्यू झाला तर 2 बेपत्ता आहेत. अकोल्याच्या विठ्ठलनगर परिसरातले 5 पर्यटक गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावर बुडाले. यापैकी 3 मृतदेह सापडले तर अन्य 2 शोध सुरू आहे. खवळलेला समुद्र आणि पाऊस यामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत. अकोल्याचे 14 पर्यटक गोव्याला पर्यटनासाठी आले होते. सकाळी मडगावात आलेले हे पर्यटक समुद्राच्या पाण्यात भिजण्यासाठी उतरले. मात्र भरतीची मोठी लाट त्याचवेळी आल्यामुळे यातले 7 जण पाण्यात फेकले गेले. इतर पर्यटकांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. दोघांना बाहेर काढताही आलं पण उरलेले 5 जण समुद्रात वाहून गेले. 20 मिनिटांच्या शोधानंतर यातल्या 3 मृतदेह बाहेर काढता आले. प्रितेश नंदागवळी, चेतन नंदागवळी आणि उज्ज्वल वाकोडे यांचा मृत्यू झालाय. यातला प्रितेश हा पोलीस कॉन्स्टेबल आहे. किरण म्हस्के आणि शुभम वैद्य या दोघांचा शोध अजूनही सुरू आहे. As far as tourist police is concerned, all the from Kalambur to Baga and Sigari, everywhere it is deployed. मला फोन आला की वाचक झाला म्हणून तर बंटी काकडसोबत मी बोललो. तो सांगून राहिला होता की बा दादा मला काही सुचून नाही राहिलं, मी काय करू काय नाही. मी मस
मस्केला फोन लावला, सूरज मस्के म्हणून आहे त्याचा लहान भाऊ. त्यांनी सांगितले बा हा दादा हे खरे करून बसत आहे, आम्ही निघून राहिलो. तर ते 5-6 जण, त्यांचा भाऊ मोठा आहे दीपक मस्के म्हणून, तो आणि त्याची मित्र आणखी, हे आता सकाळीच ट्रेनने निघून जातो. पावसाळा आणि गोवा असं कॉम्बिनेशन पाहून अनेक पर्यटक इथे येतात, मात्र खवळलेल्या समुद्रात जाणं धोकादायक असतं. वाऱ्याचा वेग वाढलाय, समुद्राच्या लाटा यांचा अंदाजच पर्यटकांना येत नाही. अनेकदा या बाबींचा विचार न करता पर्यटक उत्साहाच्या भरात पाण्यात जातात आणि असे अपघात होतात. गोवा प्रशासन, सृष्टी लाईफ गार्ड यांनी समुद्र स्नानावर बंदी घातली होती, मात्र या सूचनांकडे दुर्लक्ष करून पाण्यात उतरल्यामुळे हे हकनाक बळी गेलेत. अकोल्याहून जयेश जगडसह अनिल पाटील, झी मीडिया, गोवा. आणि आता बातमी एका नदीची. ही नदी चोरीला गेली आहे. आपल्याला वाटेल ही चित्रपटातली कथा आहे, पण कोल्हापूरच्या हातकणंगल्यातल्या मच्छीमारांनी थेट पोलीस स्टेशन गाठलं ते नदी चोरी झाल्याचा गुन्हा नोंदवण्याकरता. नेमकं काय घडलंय पाहूयात. आम्ही आमची नदी नाही म्हणून आम्ही मेंढर पाणी पाजायला गेलतो, नदीचं नाही पाणी पाजायचं कुठलं, नदी चोरल्या गेली आहे. हे ऐकून नवल वाटलं ना, पण ही परिस्थिती बनली आहे पंचगंगा नदीची. नदीला प्रदूषणानं वेळखा घातलाय. शहरातील मैला, औद्योगिक वसाहतीतील प्रक्रिया न केलेलं पाणी थेट नदीत सोडलं जात आहे. जलपर्णीमुळे संपूर्ण नदीचं अस्तित्वच धोक्यात आलंय. त्यामुळे प्रदूषण महामंडळ नेमकं काय करतंय असा प्रश्न उपस्थित केला जातोय. या नदीवर मच्छीमारांचा उदरनिर्वाह चालतो, मात्र नदीची अशी अवस्था झाल्यानं मच्छीमार हवालदिल झालाय. त्यामुळे नदी चोरीला गेल्याचा गुन्हा दाखल करण्यासाठी मच्छीमार बांधवांनी हातकणंगले पोलीस स्टेशन गाठलं, मात्र पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केल्यानं मच्छीमारांनी अखेर पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडला. चार चौघ आमची साथीदार घेऊन मी नदीकाठी मासेमारीसाठी गेलो असताना नदीत बघतो तर नदी दिसेना, नदी तिथं चोरीला गेलेली होती. त्यामुळे आम्ही सगळी गावात आलो, गावात सगळ्या लोकांना घेतलो आणि सगळे पॉलिटिशियनच्या दारात आलो. साहेब, आमची नदी चोरीला गेलेली आहे, आमची नदी चोरली गेली ती आमची नदी हुडकून द्या. नदी लवकरात लवकर स्वच्छ करावी आणि ज्या घटकांमुळे ही नदी प्रदूषित झाली आहे त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे. केंद्र तुम्ही म्हणताय त्याच्यावर आहे, त्याच्यामुळे नदी दिसत नाही, तर आमचं मागणंच हे आहे की त्या नदीमध्ये कुठं केंद्र असेल आणि बाजूला गेला असेल तर ते आम्हाला नदी दिसू दे. पोलिसांनी, प्रदूषण विभागानं, महाराष्ट्र शासनानं, केंद्र शासनानं हे बाबतीतलं या ठिकाणी करावा, नसेल तर प्रदूषण महामंडळावर, साखर कारखान्यांच्यावर, म्युन्सिपल कॉर्पोरेशनवर असणाऱ्या या ठिकाणी नगरपालिका, हे सगळे घटक जे या ठिकाणी MIDC पासून सगळे त्याला जबाबदार जे आहेत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा. या अनोख्या आंदोलनानं प्रदूषण महामंडळ जाग होईल का हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. प्रताप नाईकसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, कोल्हापूर. आंबा खाऊन मूल होतं असा अजब शोध लावलाय शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडेंनी. इतकंच नाही तर या आंब्याच्या माध्यमातून अनेकांना अपत्यप्राप्ती करून दिल्याचाही दावा भिडेंनी केलाय. नाशिकच्या मेळाव्यात ते बोलत होते. संभाजी भिडेंचं वक्तव्य दुर्दैवीय, मातृत्व आणि महिलांचा अपमान करणारं आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. ते आंब्याचं रड मारलं, त्याची काय म्हणते ती सांगतो तुम्हाला. अहो जगून काय दादा 12 वर्ष झाल्यानंतर सुद्धा पोर होत नाही. अशा स्त्री पुरुषांनी पती पत्नी ते फळ खाल्ली निश्चित पोर असं ठरायला मी त्याच्याकडनं 2 आंबे आणून 2 लोक करून माझ्या एक बागेत माझ्या शेतात मी लावली. मी आज तुम्हाला सोडलं तर कुणाला माझ्या आईशिवाय मी कुणाला सांगितलं नाही त्या आंबेसारखे. मी आत्तापर्यंत 180 त्या जणांना पतीपत्न्यांना जोडत्यांना खायला दिले, त्याची पद्धत शिकवली, त्याच्यात सांगितलं आणि 150 त्या जणांना मुलं झाली ज्यांना मुलगा असेल मुलगाच होतो अपत्यांचे. खूप दुर्दैव आहे. मला असं वाटतं ज्या पर्सनल गोष्टी आहेत, एका महिलेला तिचा मुलाचा जन्म देणं किंवा मुलीला जन्म देणं ह्याचा तिचा अभिमान, कौतुक आणि मातृत्व असतं, त्याची एवढी शॅलो चर्चा आज समाजात होते त्याचं मला एक महिला म्हणून आणि एक आई म्हणून प्रचंड दुःख होतं. आंबे खाऊन पुत्रप्राप्ती होत असल्याचं वक्तव्य संभाजी भिडेंना भोवण्याची चिन्ह आहेत. भिडेंचं वक्तव्य म्हणजे
गर्भलिंग निदान कायद्याचं उल्लंघन असल्याची तक्रार आरोग्य विभागाकडे करण्यात आली. नाशिक आणि पुणे इथे गणेश बोराडे यांनी ही तक्रार दाखल केली, त्यामुळे आता भिडे यांना कारवाईला सामोरं जावं लागण्याची शक्यता. मोबाईल फोनमुळं मुलांचं बालपण हरवून जात आहे. मैदानावरच्या खेळात धुळीनं माखणारे नाजूक हात सध्या मोबाईल गेम्स खेळण्यात गुंग आहेत. अशावेळी फ्रान्स सरकारनं घातलेला मोबाईल बंदीसारखा उपाय हितकारक ठरू शकतो का? पाहूयात हा रिपोर्ट. शाळांना सुट्टी पडली की मुलं खेळांच्या मैदानात तुटून पडायची, झुकझुक आगीन गाडीत बसून मामाच्या गावाला फिरायला जायची. पण गेल्या काही वर्षात हे चित्रच पालटून गेलंय. मुलं मैदानात कमी आणि मोबाईल फोनवर जास्त दिसतात. तंत्रज्ञान रूपी राक्षसानं त्यांचं कोवळं बालपणच खाऊन टाकलंय. शाळेत जाणाऱ्या मुलांकडून मोबाईलचा अतिवापर ही मोठी समस्या बनली आहे. मोबाईल पासून मुलांना दूर ठेवणं हे पालक आणि शिक्षकांसाठी फार कठीण बनलंय. मध्यंतरी शिक्षणासाठी या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी मुंबई महापालिकेनं 8वीतल्या मुलांना टॅब उपलब्ध करून दिले, पण त्याची अभ्यासासाठी मदत तर झालीच नाही. उलट मुलांनी या टॅबचा वापर गेम्स खेळण्यासाठी आणि गाणी ऐकण्यासाठी आणि नको ते व्हिडिओ पाहण्यासाठीच केला. 8वीतल्याही मुलांनी हे टॅब पासवर्ड शोधून काढला आणि सगळा जो अभ्यास त्याच्यामध्ये अभ्यासक्रम म्हणजे पुस्तकं पाठ्यपुस्तकं डाउनलोड केलेली होती त्यांना डिलीट मारून त्या विद्यार्थ्यांनी त्याच्यामध्ये नवीन प्रकारचं काय काय त्यांचे गाणी किंवा आणखीन काय गेम्स वगैरे डाउनलोड केले. गैरवापर जास्त याचा होतो, त्यामुळे मोबाईल वापरणं योग्य नाहीये. सध्याच्या माहितीच्या युगात मुलांनी स्मार्ट अभ्यास करावा म्हणून शालेय पाठ्यपुस्तक मंडळानं इंटरनेटवर पुस्तकं उपलब्ध करून दिली आहेत, पण ह्यामुळे मोबाईल व्यसन आणखी वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. मोबाईलचा योग्य पद्धतीने जर वापर केला गेला ही बाजू शाळेतील शिक्षक सुद्धा सांगतात आणि पालक सुद्धा सांगत असतात, पण त्यातूनही जर बघितलं तर यांचं वय तसं लहान असतं, त्यामुळे शाळा स्तरावरती मोबाईलचा वापर हा विद्यार्थ्यांनी करू. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.